मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपले अनेक भारतीय सण सुरू होत असतात. याच भारतीय सणांमध्ये सगळ्यात महत्वाचा महिलांचा सण म्हटला जातो ती असते मंगळागौर. जी नवीन नवरी असते ती आपली पहिली 5 वर्ष ही मंगळागौर करत असते. या मंगळागौरीमध्ये खूप वेगवेगळे आपले जे भारतीय जे काही पारंपरिक खेळ आहेत ते अनेक महिला एकत्र येऊन खेळत असतात. अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारचं हळदी कुंकू दिलं जातं, खाऊ खाल्ला जातो. तर आज आपण आहोत सदाशिव पेठेमध्ये आणि या सदाशिव पेठेमध्ये आपण एका अशाच मंगळागौर साजरी करणाऱ्या एका ग्रुपला भेटणार आहोत आणि त्या ग्रुपचं नाव आहे स्वामिनी ग्रुप. या ग्रुपला आपण भेटून त्या कशा मंगळागौर साजरा करतात, कशा प्रकारचे खेळ खेळले जातात आपण सगळे पाहणार आहोत. चला तर मग माझ्या बरोबर स्वामिनी ग्रुप यांचं मंगळागौर कसं सेलिब्रेशन केलं जातं याची सगळीच माहिती आणि मज्जा. असं म्हटलं जातं पुणे तिथे काय उणे आणि अशाच खूप आपलं भारतीय संस्कृती जपणारं हे पुणे आज आपण पाहतोय. अनेक महिला इथे आहेत, खास मंगळागौरीसाठी या तयारी यांची झालेली आहे आणि आपण ज्या ग्रुपला भेटणार आहोत तो हा ग्रुप आहे. नमस्ते सर्वांना. सर्वात आधी मला तुमची ओळख करून द्या, ग्रुप कोणता आहे, तुम्ही त्याच्या अध्यक्ष आहात, कसं काय ते सर्व. नमस्कार, मी मीना जोशी. आमचा स्वामिनी ग्रुप आहे, गेले 13 वर्ष झाले आमचा ग्रुप आहे. आम्ही मंगळागौर डोहाळ जेवण भजनी मंडळ श्री सुक्त पठण असे सगळे कार्यक्रम करतो. पण मंगळागौरी आमची एकदम जोरात असते आणि 1.5 तासाचा मस्त कार्यक्रम असतो. त्यात विविध प्रकारचे खेळ असतात आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण खेळ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि उखाणे पण आमचे जोरदार असतात. असा आमचा सुंदर स्वामिनी ग्रुप आहे. तुम्ही किती वर्षापासून आहात? मी गेले 10 वर्षापासून स्वामिनी ग्रुपमध्ये आहे आणि 10 वर्षात आम्हाला खूपच म्हणजे एकदम छान वाटतं. आमच्या मीनाताई आहेत, त्यांच्यामध्ये खूपच मस्त वाटतं मंगळागौर करायला. या ऍक्टिव्हिटी करताना तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं आणि सगळे खेळ एकदम सुंदर असतात आणि व्यायाम पण चांगला होतो खेळ खेळताना आणि मस्त वाटतं. 13 वर्ष आले आम्ही ग्रुपमध्ये आहे. खूपच छान, मला तुम्हाला पाहून इतकं मस्त आणि छान वाटतं ना, माझ्यातच एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि आपण आता यांचे सर्वांचे खेळ पाहणार आहोत आणि त्याचबरोबर हे कशा कशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत ती आपण पाहणार आहोत. फिजिकल एक्झरसाइज तर खूपच छान होतो आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो आमच्या सगळ्या घरादाराला पण पुरतो, कारण आम्ही आनंदी असल्यामुळे आमचं घरही आनंदी राहतं. खूपच छान आणि वर्षभर तुम्ही याची वाट पाहत असतो. कधी श्रावण महिना येतो आणि आम्हाला छान छान नटून इथे खेळायला मिळतं असं आम्हाला होत असतं. आणि म्हणजे आम्हाला योगाची गरज लागतच नाही, त्याच्यामुळे योगा पण होतो आणि प्लस हे पण होतं आणि आपली भारतीय संस्कृती यामध्ये जपली जाते आणि विशेष म्हणजे खूप छान. तुम्ही पाहिलं प्रत्येक जण अगदी ब्राह्मणी पद्धतीची नऊवारी साडी घालून आहे. आपण म्हणतो फॅशन फॅशन, पण हीच खरी आपली भारतीय फॅशन आहे आणि आपण आता ही फॅशन अगदी साता समुद्रापारही घेऊन जात आहोत. खूपच मस्त. आपण आता यांचे खेळ कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. धन्यवाद सर्वांना. कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं याच्या सगळ्या सूचना इथं या मीनाताई देत आहेत. आपलं जे पारंपरिक सौंदर्य आहे ते खुलतं नऊवारीमध्ये मी सर्वांना पाहत आहे. ते इतकं सुंदर दिसतात आज यांच्यामुळे मला असं वाटतंय की मी ती एखादी तरी फुगडी खेळावी. तर मी आज या सर्वांबरोबर मंगळागौर साजरी करणार आहे. चला तर मग आज आपण पाहूया मंगळागौर याचे जे पारंपरिक खेळ कसे असतात ते सर्व काही. चला तर मग इथे आपण पाहतोय महादेवाची पिंड, त्याची पूजा केली जाते आणि याची पूजा करूनच नंतर ही मंगळागौर ही खेळली जाते. Come on.
वर्षी पण आरतीची लगबग सुरू झालेली आहे। बघूया सुरुवातीचा खेळ मंगळागौरीची आरती। एक आधीचा ड्रेस कमी पडला बरं का। अगं अगं सून बाई, अगं
पाटल्या काय ग केल्यास काय ग केल्यास भावाच्या लग्नात भावजईला दिल्या भावजईला दिल्या माझा मोबाईल कायदा केलास कायदा केलास दिवसभर तुमचा मोबाईल वाजत असतो म्हणून स्विच ऑफ केला स्विच ऑफ केला बिजेची आई वाजत होती बर का शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद।